बीडमध्ये मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. 30 ऑक्टोबरला नेत्यांची घरं पेटवण्यात आली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आला. यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरालाही आग लावण्यात आली. या भीषण आगीत क्षीरसागर यांच्या 8 गाड्या आणि महत्वाची कागदपत्र जळून खाक झाली. घटनेवेळी क्षीरसागर कुटुंब घरातच होतं. झालेल्या घटनेबद्दल संदीप क्षीरसागर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी तो भयानक अनुभव सांगितलाय. ते काय म्हणालेत आपण पाहूया. राज्यभरात मराठा आंदोलन उग्र होताना दिसत आहे. 30 ऑक्टोबरला बीडमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण आलं. आंदोलकांनी बीड जिल्ह्यात नेत्यांची घरं अनेक शासकीय कार्यालय पेटवून दिली. रस्त्यावरही जाळपोळ करण्यात आला. या घटनेत नेत्यांची घरं वाहनं महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाली. एवढंच नाही तर घरावर दगडफेकही करण्यात आली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या 8 गाड्या जळून खाक झाल्या. घराला आग लागलेली असताना क्षीरसागर कुटुंब मात्र घरातच होतं. यावेळचा अनुभव आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितलाय. त्यात ते म्हणतात, दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझं मूल, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होतं. पण मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. अतिशय शांततेत आणि शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आत्ताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल. मराठा आरक्षणासाठी माननीय श्री मनोजजी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने याबाबतीत तातडीने योग्य आणि सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण मिळालंच पाहिजे. या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे. आपला संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर यांनी लिहिलेल्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.